काय देऊ तुम्हाला? हॅलो डॉक्टर, मी काय रे मंद, स्वतःची काळजी कधी घेणार आहेस? कुठे ढोकली गाडी? आलेस मी Thank you.
निरंजन काय करतोस? काय नाही काय नाही काय नाही, उडी मारतोय. डोंट कॉपी मी ओके? मी कॉपी नाही करत, मी माझी उडी मारतोय. लिसन, मी तुझ्या आधी इथे आले, तू उद्या ये. हे बरंय, मी आधी आलोय. उद्या काय उद्या? हे बरंय, तू उडी मारणार? हे सगळं बंद करतील मग कुठून उडी मारायची? नन ऑफ माय बिझनेस. मी तुझ्या इथे आधी आले, मला गरज आहे. मी मारते उडी. मी इथे 2 तास बसलो होतो, आता माझी हिम्मत झाली. आणि 2 तास 2 सेकंड पण नाही लागत. तसंही कोणाला आत्महत्या करण्याचा अनुभव नसतो. फ्लॅट नंबर काय आहे तुझा? मी नाही सांगणार. अच्छा, वॉचमॅनला सांगू? वॉच 107. नाव काय? ठीक आहे, फाईन. अमर आहे माझं नाव. लिसन, अमर ऑर व्हॉट एव्हर, मला आय वॉन्ट टू डाय राईट नाऊ. प्लीज, आय वॉन्ट टू डाय. तुला नाही कळणार की मी काय सफर होते. मी आधी आलोय, मी आधी उडी मारणार. बघ, तू आधी आला नाहीयेस, मी आधी आलो. मी आधी आलो. एक मिनिट. माझ्याकडे एक प्रपोजल आहे. सॉरी, तू मला इथे प्रपोज करतोयस? ऍट दिस मोमेंट यू आर प्रपोजिंग मी. बॅड इस का? मी म्हणालो प्रपोजल, प्रस्ताव. सांगू का? ऐकच बघ, आपण दोघांनी एकमेकांना आत्महत्या करण्याची कारण सांगूयात. त्याचं कारण श्रेष्ठ असेल तो आधी उडी मारेल. ओके, म्हणजे ज्याचं कारण भारी असेल ना तो आधी उडी मारेल. कोणाचं कारण भारी येते तूच ठरव. कारण तुझ्या देखील सगळे मुलं चुत्यात असतात ना. सांग, नाव सांग. शिश्मी. आयुषी. गोष्ट सांग काय. पहिले तू सांग. तू आधी आलीस ना, मग तू सांग. प्रॉमिस कर की कोणालाच नाही सांग. हा ठीक आहे, चल, केलं प्रॉमिस. कोणाला नाही सांगणार. सही कोणाला सांगणार आहे? घे शनी महाराजांची शपथ की कोणालाच नाही सांग. शनी महाराजांची शपथ? तू नको सांगूस, मी चाललो. माझे बाबा लहानपणीच गेले. मला आणि माझ्या लहान भावाला माझ्या आईने एकटीने वाढा. खूप कष्ट करायची बिचारी, दिवस रात्र राबायची. आजारी होती पण तसंच काम रेटायची. एक दिवस गेली आम्हाला सोड. मला एक सावत्र काका होता, खूप श्रीमंत, सरपंच होता. घेऊन गेला आम्हाला त्याच्या गावी. मी नुकतीच 10वी पास झाले होते. त्याला काकाला म्हटलं की मला माझ्या पायावर उभं राहायचं. मी खूप मेहनत करीन आणि भावाचे सगळे स्वप्न पूर्ण करेन. काका म्हणे, कर तुला जे पाहिजे ते. त्यांनी मला कुठल्याच गोष्टीची कमी भासू दिली. पण बदल्यात माझ्याकडनं सगळं हिरावून घेतलं. त्याने फीचे पैसे देताना माझ्याशी लगट केली.
एकदा काकू बाहेरी गेली असताना त्याच्या नजरेतला कोल्हा शिवशिवला. मी नाही वाचवू शकले स्वतः. I cannot understand. You know what? Hey. मग तू काकूला कधी सांगितलं नाहीस का? नाही सांगू शकले. माझ्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आणि माझ्यासाठी माझा भाऊच सगळं काही होत. खूप शिकले, खूप मेहनत केली. सुदैवाने माझ्या लहान भावाचा डिप्लोमा कंप्लीट झाला आणि त्याला जॉब लागला. आम्ही दोघ इथे आलो पिंपळगावच्या त्या घाणेरड्या पथेटिक आठवणी मागे टाकून मी इथे आले आणि एकटी एकटी फुटलेले. एक सेकंड, गावाचं नाव काय म्हणाली? काका सरपंच. काय करत? काय झालं? माझ्या काकानी तुला पण पॅडिस का कावण्या उपर क्या कर रहे हो? मरणांनी मला पण मरून देणार नाही. मला नव्हतं माहिती की राधम काका बायसेक्शुअल. माझी बायको त्याच्यावर पळून गेली. तुझी बायको होती? हो. पावडस का? तुझ्यामुळे माझी काकू गेली. तुझ्या काकामुळे माझी बायको गेली. बोल. काका पण गेला. माझी बायको पण गेली. जर पिंपळगावला होती तर तू आमच्या बिल्डिंग मध्ये काय करतोय? तुला मरताना पश्चाताप झाला मग जाता नाही. ह्या बिल्डिंग मधला फ्लॅट ती माझ्या नावावर करून गेली. मला अजूनही कळत नाही. तुला डॉक्टर व्हायचं होत. गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन नाही मिळाली म्हणून मग आम्ही प्रायव्हेट कॉलेज मध्ये गेलो. 50 लाख फी होती जी मी दिली. तू दिली? हो. तू श्रीमंत आहेस यार, तुला मरायची काय गरज? घर घाण टाकलं मी माझ, गावाकडची जमीन विकली आणि रस्त्यावर आलास. बोलू का पुढे? मित्रांकडे उधाऱ्या गेलं ते वेगळ्या. झालं एक वर्षाची इंटर्नशिप करावी लागते. सुरुवातीला ती विकेंड्सला यायची पण नंतर नंतर ते प्रमाण कमी होतील. त्या हरामखोर काकाला कसला तरी आजार होता. आपल्याकडे एवढा पैसा होता कुठेही ट्रीटमेंट घेऊ शकला असता पण नाही ना, त्याला माझी बायकोच पाहिजे होती. त्यानं तिला आमिष दाखवली, तुला तुझ्या नावे प्रॉपर्टी करतो, काय काय मागणी गिफ्ट दिली.
अडकली त्याच्या जाळ्यात. उदरनिर्वाहासाठी काय करतो? म्युझिशियन आहे मी. गिटार वाजवतो, फ्लूट वाजवतो, कधी कधी तबलाही वाजवतो. तुझं तर आयुष्यच संगीत आहे रे. काय चाललंय, तू काय बोलतीयस? एनीवे मला काय तुझं कारण पटत नाही. म्हणजे बायको गेली, आय एम व्हेरी सॉरी फॉर इट, बट इट्स गुड ती काही वर्क नव्हती ना तुझ्यासाठी. मला एड्स झालाय तिच्यामुळे. चिमटा काय काढतीस? तुला माहितीये काका कशाने गेला? Sailing in the same boat. म्युझिशियन आहे ना? मी कथक डान्सर आहे. आधी भेटला असतास ना तो कोलॅबोरेशन केलं असत. विडी आहेस का? भूक वगैरे लागली आहे का? अरे काल सकाळपासून काहीच खाल्लं नाही. मॅडे हो म्हणती. अरे काय ग, बऱ्याचदा प्रयत्न केलायस आत्महत्येचा, हो ना? नाही झालीस ना सक्सेसफुल. अनफॉर्च्युनेटली कळतंय का याचा अर्थ काय? लाईफ इज कॉलिंग यू बॅक, कम बॅक टू लाईफ. यू आर नॉट डिस्टाइंड टू डाय सो अर्ली. अँड मला विचारशील तर आय फील यू आर अ जेनरस पर्सन. यू आर बेस्ट म्युझिशियन. म्युझिशियन राह, वकील बनू नकोस. जस्ट ट्राइंग टू कन्व्हिन्स. जे मला समोर दिसतंय त्याप्रमाणे मी बोलायचा प्रयत्न करतोय. सॉरी, मला जे दिसतंय ते मी तुला सांगतोय. तुला कधीच कळणार नाही की ट्रिप काय असत आणि मी का होतो वेळ वाय घालवते इथे. तुला जर नव्हती करायची आत्महत्या तर बसायचं असतं ना घरी. मला वेळ कशाला वाय घालतोला? आयुषी प्लीज प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. सी, आवर सोर्स ऑफ डाइंग इज इक्वल, आय अग्री, बट व्हाय नॉट टू इक्वेट आवर सोर्स ऑफ लिविंग? प्लीज. एक मिनिट. मला काहीतरी कन्फेस करायचंय. म
माझं नाव अमर नाहीये. माझं नाव पण आयुषी नाही.